महाराष्ट्रातील असा एक जिल्हा ज्या जिल्ह्यात बदली होण्यालाही अधिकारी घाबरतात तर राजकीय नेते सुद्धा त्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद लवकर स्वीकारत नाहीत, आणि तो जिल्हा म्हणजे आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त भाग मानला जाणारा गडचिरोली जिल्हा। तर याच गडचिरोली जिल्ह्यातून 4 वेळेस आमदार आणि 4ही वेळेस मंत्रीपदाची शपथ घेणारे धर्मराव बाबा आत्राम यांच्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत। गडचिरोली जिल्ह्यात असणाऱ्या 3 विधानसभा मतदारसंघापैकी अहेरी मतदारसंघ हा एक केंद्रबिंदू मानला जातो, आणि हा मतदारसंघ आहे तो राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष असणाऱ्या धर्मराव बाबा आत्राम यांचा। बाबा आत्राम यांनी यापूर्वी 3 वेळेस मंत्रीपद भूषवले तर आता अजित पवारांना साथ देत महायुती सरकारमध्येही मंत्रीपदाची शपथ घेतलीये, आणि सध्या त्यांच्याकडे अन्न आणि औषध पुरवठा या खात्याची जबाबदारी आहे। 90च्या दशकात आमदार आणि राज्य मंत्रिमंडळ सिरोंचा म्हणजेच आत्ताचा अहेरी मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघाच्या नेतृत्वाने धर्मराव बाबांची राजकीय कारकीर्द सुरू झाली। बाबा आत्राम हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असले तरीही त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, गोंडवाना गणतंत्र पार्टी ते राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास केलाय। ग्रामपंचायत सदस्य ते राज्याचे कॅबिनेट मंत्री असा दूरचा पल्ला गाठताना अहेरीच्या आत्राम घराण्यातून आलेल्या धर्मराव बाबांनी राजकीय आणि सामाजिक जीवनात कायम संघर्ष केलाय। 1975 मध्ये ते पहिल्यांदा अहेरी ग्रामपंचायतीचे सदस्य झाले। 1980 मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर 1982 पर्यंत ते सभापती होते। गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या आंदोलनातही बाबा आत्राम यांचा सक्रिय सहभाग राहिलाय। 1985 ते 1988 दरम्यान आत्राम यांच्यावर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही होती। तत्कालीन सिरोंचा विधानसभा मतदारसंघातून 1990 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आत्राम हे पहिल्यांदा आमदार झाले। 1991 ला एका लग्न समारंभासाठी गेले असताना नक्षलवाद्याकडून आत्राम यांचं अपहरण करण्यात आलं होतं। जहाल नक्षलवादी विकास उर्फ शिवण्णाच्या सुटकेनंतर नक्षलवाद्यांनी तब्बल 20 दिवसांनंतर त्यांची सुटका केली होती। जून 1991 मध्ये त्यांचा आदिवासी विकास आणि वनराज्य मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला। पुढे 1999 ची विधानसभा निवडणूक गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या तिकिटावर आमदार यांनी लढवली आणि ते जिंकूनही आले। 2002 मध्ये पुन्हा त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला। 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय खेचून आणला आणि सामाजिक न्याय, खनिकर्म आणि परिवहन राज्यमंत्री म्हणून जबाबदारीही पार पाडली। मात्र 2008 मध्ये चिंकारा शिकार प्रकरणात आत्राम यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर 2009 ते 2019 अशी 10 वर्ष भावकीच्या राजकारणामुळे आत्राम यांना विधानसभेच्या बाहेरच राहावं लागलं, आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आत्राम हे पुन्हा मताधिक्याने निवडून आले। बाबा आत्राम यांनी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, तर त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम या विधानसभेत जाण्यास इच्छुक आहेत। मात्र नव्या राजकीय घडामोडीत त्यांनी अजित पवारांच्या गटासह मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। ते लोकसभा कोणत्या पक्षाकडून लढतील हे अजूनही अनिश्चित आहे, पण त्यापूर्वी मंत्रिपदांची वर्णी लागल्याने त्यांच्या नेतृत्वाला उभारी मिळाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये। धर्मराव बाबा यांनी आत्राम राजघराण्याची परंपरा कायम ठेवली आहे। आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं ते राजघराण्याच्या माध्यमातूनच। यापूर्वीच्या सरकारमध्ये धर्मराव बाबा आत्राम यांचे पुतणे अंबरीशराव आत्राम हे मंत्री होते। अंबरीशरावांना पराभूत करून 10 वर्षांनंतर विधानसभेत पोचलेल्या धर्मराव बाबांना मंत्रिपद मिळाल्याने अहेरी आणि राजघराण्याच्या राजसत्तेची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे। तर यांसारख्या राजकीय विश्लेषणांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।